आज येथे सर्व आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांची बैठक घेण्यात आली. 23 तारखेला मंगळवारी आपण एक सर्वोदय शिबिर घेत आहोत. स्वर्गीय दादू खेडे याच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे शिबिर आयोजित केलं होतं. मागच्या वर्षी खूप छान प्रतिसाद मिळाला आणि या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे आपण फक्त तपासणी करून थांबणार नाही, तर पुढेही जर पेशंटला शस्त्रक्रिया लागली तर त्यांचा आपण नक्कीच फॉलोअप घेऊन ते पूर्ण करतो. मागच्या वर्षी जवळपास 200 रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या. तर या शिबिरामध्ये सर्वच प्रकारचे आजार, ज्यामध्ये स्त्रियांचे आजार असतील, विशेष करून ब्रेस्ट कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, त्याचबरोबर पोटाचे आजार, लहान मुलांचे हृदयाचे आजार, अशा सगळ्या तपासण्या होणार आहेत आणि त्याचा पुढे पूर्णपणे पाठपुरावा करून शस्त्रक्रियासुद्धा करण्यात येणार आहे. तर या सर्व शिबिराचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे मी आवाहन करते. आपण फक्त नाव दिलं नाही, त्याच्याकडे काही असं स्त्रियांचं ऑपरेशन आहे तर ते पूर्ण ट्रस्टमध्ये फॉलोअप घेऊन त्याचं सगळे ऑपरेशन केले जातात. दोनशे ऑपरेशन मागच्या कॅम्पमध्ये झाले, त्यामुळं आता आपल्याला वेगळ्याच शिबिर म्हणून हे करायचं आहे. तर आपल्याकडे सर्वेमध्ये सगळ्या प्रकारच्या नावं असतात, कोणाला विशेष ऑपरेशन केलं जाते, कोणाला बॉडोग्राफी केली जाते, कोणाला काय अपेंडिक्स आहे, हे सगळे आपण माहीत असते. तर अशा लोकांना आपण त्यांनी या शिबिरापर्यंत आणायचं काम करायचं. आता नारायणगाव वरवाडीतले तर लोक येतील, म्हणजे आता 5-12 येतील. जर सपोज तुम्हाला जर पाच ठिकाणी नियोजित करायचं खाली, म्हणजे 5 टेबलवरती अशा वेळेला खाली पाहिजे. बीपी शुगर होऊन म्हणजे प्रत्येक पेशंट तुमचं ते सर्व आहे तो इथं झोपून जाईल. काय बरं इथून डायबेटिक्सचं आणि मग ते पेशंट वरती त्याचबरोबर असून ती टीम जी आहे ती आयुष्मान कार्डचा पण स्टॉल लावणार आहे. तर जे पेशंटचं त्या लोकांचं तुम्हाला काही अडचण येते आयुष्मान कार्ड काढण्याच्या संदर्भात, कारण की आता टेक्नॉलॉजी तशी जास्त चांगली असणार आहे आपल्यापेक्षा. आपण फक्त मोबाईलवर काढतो, नंतर पी सी असेल किंवा अजून एक्सपर्ट लोक असतील तर अशा लोकांना जे पण अडचण येते ते लोक पण तुझ्या आयुष्मान कार्ड काढी त्यांना घेऊन या. त्यांच्या काही क्वेरी असतील, त्यांची नावं आहेत नाही आहेत ते सगळं इथे सॉल्व होऊन जाईल. त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या आजारांचा, महिलांचा असेल आपण सांगितलं ब्रेस्ट कॅन्सर, आपण टी सी फाउंडेशन मार्फत ब्रेस्ट कॅन्सर शिबिर घेतो ते पण एक गोष्ट राहणार आहे. प्लस तुमची पण एक टीम राहणार आहे. म्हणजे जे सस्पेक्टेड आहेत महिला कोणमध्ये शाळेमध्ये गाठे दुखतोय काय आले तर तुम्ही ती महिला इथपर्यंत आली पाहिजे. त्यासाठी फक्त आपल्याला एक सेपरेट रूम लागेल, क्लोज रूम लागेल आपल्याला. खाली रूम आहेत का? राजेश शिव छत्रपती प्रतिष्ठान ग्रामपंचायत नारायणगाव बालाजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अनिल दादाभाऊ खैरे याच्या वाढदिवसानिमित्त करतर गेल्या वर्षी आपण एक आरोग्य शिबिर घेतलं होतं, त्याच पद्धतीचं हे आरोग्य शिबिर आपण पुन्हा एकदा 23 तारखेला घेतो आहे. आपल्या सगळ्या नारायणगाव नारायणगाव पंचकृषी असेल किंवा जुन्नर तालुका असेल, ज्या ज्या रुग्णांना खरोखर ज्यांची परिस्थिती नाही अशा सगळ्या लोकांना आपण शिबिर खरंतर मोफत ठेवलेलं आहे आणि फक्त आपण तपासणी करून थांबणार नाही. तर गेल्या वर्षी आपल्या गुंजा मॅडमनी सांगितलं त्या पद्धतीने आपण 200 जास्त शस्त्रक्रिया आपण मागच्या वर्षी करू शकलो आणि त्याच पद्धतीचं नियोजन याही वर्षी आपण ग्रामपंचायत प्रतिष्ठान आणि बालाजी पावडे यांच्या माध्यमातून करतो आहे. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी ज्या ज्यांना खरोखर या लोकांना गरज आहे त्या लोकांनी निश्चित स्वरूपात या शिबिराचा लाभ घ्यावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज या गोष्टीसाठीच आपल्याला काम करायचं. आपण याच पद्धती बघू, दरवर्षी आपलं एक कॅम्प होणारच आहे आरोग्याचं. त्या माध्यमातून जी काही असतील समजा याच्यात नाही बसतो, जी काही अडचणी ज्या असतील त्यांना पण घेऊन या. आपल्याकडे रजिस्टर आलं की आपल्याला काम करतो. राजेश शिव छत्रपती प्रतिष्ठान ग्रामपंचायत नारायणगाव बालाजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अनिल दादाभाऊ खैरे याच्या वाढदिवसानिमित्त करतर गेल्या वर्षी आपण एक आरोग्य शिबिर घेतलं होतं, त्याच पद्धतीचं हे आरोग्य शिबिर आपण पुन्हा एकदा 23 तारखेला घेतो आहे. आपल्या सगळ्या नारायणगाव नारायणगाव पंचकृषी असेल किंवा जुन्नर तालुका असेल, ज्या ज्या रुग्णांना खरोखर ज्यांची परिस्थिती नाही अशा सगळ्या लोकांना आपण शिबिर खरंतर मोफत ठेवलेलं आहे आणि फक्त आपण तपासणी करून थांबणार नाही. तर गेल्या वर्षी आपल्या गुंजा मॅडमनी सांगितलं त्या पद्धतीने आपण 200 जास्त शस्त्रक्रिया आपण मागच्या वर्षी करू शकलो आणि त्याच पद्धतीचं नियोजन याही वर्षी आपण ग्रामपंचायत प्रतिष्ठान आणि बालाजी पावडे यांच्या माध्यमातून करतो आहे.
तर मला वाटतं आपण सगळ्यांनी ज्या ज्यांना खरोखर या लोकांना गरज आहे त्या लोकांनी निश्चित स्वरूपात या शिबिराचा लाभ घ्यावा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र.